असं की कार्यवाची कसं तुम्ही काही नाही प्रश्न. ज्या वेळेला महिलेनं आरोप केले त्यांच्या संबंधीच्या ज्या गोष्टी पुढे आल्याच्या नंतर सबन या प्रश्नाचं स्वरूप बदललेलं आहे आणि त्याचं वास्तव स्वरूप हे पुढं येईपर्यंत आम्हाला थांबावं लागेल. हिंदी में अगर आप बता पाए संक्षिप्त में कि कल आपने कहा था गंभीर आरोप है लेकिन उसके बाद जैसे कड़ियाँ खुली है कि हनी ट्रैप का मामला है, इसके पहले भी उसी महिला ने बाकी के लोगों के ऊपर भी ऐसे ही आरोप किए थे, अब आप कैसे देखते हैं इसको? इसीलिए कि मैंने कल भी कहा था कि ये मामला हम सीरियसली ले लिए, गंभीरता की बात है. किसी महिला ने किसी के खिलाफ हमारे सहयोगी हो साथी हो उनके खिलाफ एलिगेशन सीरियस करने के बाद हम नज़रअंदाज नहीं कर सकते, हमें इस पर ध्यान देना ही होगा और ये ध्यान देने की हमने तैयारी रखी. मगर ये इसके बाद मेरा बयान होने के बाद एक दो तीन अलग अलग जगह से अलग विचारों के लोगों के बयान आना शुरू हुआ और इस बयान में जिन महिला ने शिकायत की थी इनके बारे में उन्होंने भी शिकायत की करके इससे पहले उनको भी इस तरह के कुछ तकलीफें दी थी. ऐसी बात जब सामने आ गई तो हमें इसकी अलग ढंग से देखने की आवश्यकता है और हमें पब्लिक पुलिस पर पूरा भरोसा है, तो इसमें जांच ठीक तरह से करेंगे, सच्चाई सामने लाई. एक बार इसमें क्या सच्चाई है ये बात सामने नहीं आती तब तक ये बाकी इशू नहीं आता. जिस दिन कुछ ना कुछ इसमें सच्चाई है ऐसा पता लगेगा तो पार्टी तय करेगी. लेकिन पॉलिटिकली आप इसको कैसे देखते हैं कि महाविकास आघाड़ी के नेताओं के ऊपर ईडी की जांच लगाना, एनसीबी की जांच लगाना, हनी ट्रैप में फंसाने की कोशिश करना, इसको आप पॉलिटिकली कैसे देखते हैं? नहीं, पॉलिटिकली बात सीधी है कि भारत सरकार की हुकूमत हमारे हाथ में नहीं है, ये तो हम जानते हैं. और जब ऐसी परिस्थिति होती है तब कुछ सहन करना पड़ता है और ये सहन करने की हमारी तैयारी वगैरह हमें चिंता नहीं, क्योंकि सच्चाई क्या है ये बात सामने आ रही है. संजय राउत वाला त्यांच्या मुलीच्या काय त्याला साखरपुड्याचं निमंत्रण 31 तारखेला 30 काहीचे आहे ते देण्यासाठी सहकुटुंब त्यांच्या कन्येसह मला भेटायला आली. हा कौटुंबिक निमंत्रण असल्यासाठीची आली होती. धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये माहिती दडवल्याचा आरोप देखील केला जात आहे आपल्याकडे. याचा बघावं लागेल ते, कारण कसं आहे की त्याच्यात त्यांनी दुसरं वगैरे केलं किंवा काय हे अशी व्हायची होती किंवा अशी मुलांची किंवा लग्न झालं हे अशी व्हायची दिली होती अशी काही प्रकारची देशात झाली सगळी अत्युच्च प्रकारच्या माणसांच्याकडनं झाली, पण त्याच्या खोलात मी काही जाऊ इच्छित नाही. सर, यूपीए फ्युचर प्लॅन को लेकर कोई बैठक है आपके होने की तो आप दिल्ली जा रहे हैं? ऐसी कुछ हमारे साथ दावत नहीं है, मगर ये जो किसानों का जो संघर्ष चालू है इस पर बात कंटिन्यूसली चालू है. अभी भी मेरे पास हमारे दिल्ली के साथी है, लेफ्ट पार्टी के साथी है, सभी के फोन आए थे और जो भारत सरकार क्या सुप्रीम कोर्ट ने कमेटी अपॉइंट की, ये कमेटी के एक सदस्य ने विड्रॉ होने की बात अनाउंस की और तो इससे जो वहाँ के किसानों की शिकायत है वो शिकायत शायद सच्चाई का आधार शिकायत को है ऐसी दिख रही है और इसके इस बारे में हम सोचेंगे क्या करना है, क्योंकि वो किसान भाई उठने के लिए तैयार नहीं है. इस ठंड में जो बच्चे हैं इसमें कुछ ना कुछ रास्ता निकलने की आवश्यकता है. माता धनंजय मुंडेंचं आलं, या आधी देखील विविध प्रयत्न झालेत, संजय राऊतांची पत्नीला पण बोलवलं, आज एकनाथ खडसेंना ईडीला देखील बोलवलेलं आहे. ठीक आहे, आता असं आहे की हे म्हणजे ज्यांच्या हातात सत्ता गेलेली आहे त्यांच्यात अस्वस्थता समजू शकतो ना मी. अजून आपल्या हातात येणारी गेली असं वाटत आणि ती गेल्यामुळं त्याच्याबद्दलची नाराजी असणार, त्याच्यासाठी उद्विग्नता असणार आणि त्यासाठी ज्यांनी हे सगळं काम केलं असेल त्यांना ताजगेत करून त्यासंबंधी त्यांच्याबद्दल त्यांना ठोकल्याच्या संबंधीचं काम करणं मी हे फारसं काही त्याच्यात वेगळं समजत नाही. हा राजकीय
एक आक्रमण करणं आरोप करणं आणि एक अशी भूमिका घेण्याचा भाग आहे. गुन्हा दाखल होत नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. गुन्हा दाखल होण्याचं हे काम पोलिसांचं ते काही मी दाखल करणार नाही किंवा कुणी करणार नाही. पण गुन्हा दाखल होण्याच्या पूर्वी नेहमी त्या गुन्ह्याच्या खोलामध्ये जाण्याची जबाबदारी असते. ती जबाबदारी खोलात जाऊन कसं आहे, कदाचित हे दोन तीन उदाहरणं आली नसती तर काही वेगळी चर्चा झाली असती. पण हे एक दोन तीन एखाद दुसरा समजू शकतो. एकापेक्षा अधिक उदाहरणं अशा प्रकारची ही वेगळी आली की ज्याच्यात असे प्रकार काही व्यक्तींच्या वरती केले हे म्हणल्याच्या नंतर साहजिकच इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या यांचं अधिक काळजीपूर्वक याच्यात लक्ष द्यायची गरज आहे. आणि म्हणून गुन्हा दाखल केला नाही वगैरे या प्रश्नाच्या संबंधीचं आज काही त्याचा भाष्य करण्याची आवश्यकता नाही. माझ्या मुंबई पोलिसांचा पूर्ण विश्वास आहे की ते खोलात जाऊन सत्य पुढे आणतील. की तुम्ही म्हणता तो विचार करण्याची आवश्यकता आहे का नाही याच्या संबंधीची मतभिन्नता असू शकते. मी ज्यावेळी म्हटलं की गांभीर्याने मी या प्रश्नाकडे बघतो आहे, पण ही तक्रार आल्याच्या नंतर तुम्ही म्हणताय तशा प्रकारचा आरोप झाल्याच्या नंतर आरोप करणाऱ्याच्यावरच एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढं आल्याच्या नंतर व त्याच्यातली सत्यता ही जाणून घेण्याच्या उद्देशाची आवश्यकता. नाही तर कुणावरही आरोप करायचे आणि मग तुमच्या आरोप झाला म्हणून तुम्ही आता सत्यपासून वाजवे व्हा अशा प्रकारची असे एक प्रकार होण्याची शक्यता नाकारता येते. आणि त्यामुळं आम्ही त्याचा पूर्ण सहानिशा हा तुम्ही घेऊन या संबंधीची पुढची पावलं टाकत आहोत. पण भाजप असा आरोप करते सर की तुम्ही पाठीशी घालताय. आणि एकीकडे भाजपाचे दोन गट आहे की एक भाजपाचा नेता सांगतोय मीच पीडित आहे माझ्यावरच त्यांनी ब्लॅकमेल केलं, दुसरं सांगतात ही पीडित आहे हिचा जबाब नोंदवला जात नाही. असं आहे की त्यांचं काय म्हणणं मला माहिती नाही. मी भाजपचे जे काही नेते आहेत त्यातलं एका नेत्याचं स्टेटमेंट या पोलीस कालच मी तुम्हाला सांगितलं त्याचा उल्लेख की याच्याकडे थोडंसं काळजीपूर्वक चौकशी झाली पाहिजे अशी मागणी एका नेत्यांनी केलेली होती. म्हणजे एकदम त्यांनी पटकन आत्ताच्या आत्ता राज्यामध्ये वगैरे अशी काही भूमिका घेतली नव्हती, चौकशी केली. ते भाजपच्याच एका नेत्याने जो राज्याचा प्रमुख होता त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं होतं. दुसरी गोष्ट त्यांच्याच पक्षामधल्या एका माजी आमदारानं त्याचा स्वतःचा अनुभव हा काल सांगितल्याच्यानंतर मला असं वाटतं की भाजप काही म्हणत असेल की अन्य कोणी काही म्हणत असेल ते कदाचित त्यांना एखाद्या राजकीय पक्षाला किंवा त्याच्या नेतृत्वाला किंवा त्याच्या सरकारांना टीका टिप्पणी करण्याची संधी मिळते म्हणून करत असेल तर त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी करत आहोत. पण आम्हाला वाचं वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्याच्या खोलात जाऊन योग्य प्रकारचा निर्णय घेणं ही आमची जबाबदारी. सत्तावन्न कोर्टामध्ये जाते त्याची कुठे ना कुठे त्याला एक प्रकारचा विश्वास असण्याची शक्यता नाकारता येते. पण ती मॅटर कोर्टात आहे त्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. मॅटर कोर्ट काय ठरेल ते ठरेल. हे सगळं चालू असताना मगाशी मी सांगितलं की मीडियाच्या माध्यमातून एक अशी बातमी पुढे आली की आणखीन एका व्यक्तीला त्याच ज्यांच्याबद्दल ज्यांनी तक्रार केली त्यांच्यामार्फतच अशाच प्रकारे त्यांच्यावर काही त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न किंवा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न असा करण्यात आला अशी बातमी वाचण्यात आली. आणि ती बातमी एक बी जे पीचा आणि एकेकाळचा महाराष्ट्राचा विधानसभेचा सदस्य असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत होती असं त्यांनी स्वतःहून स्टेटमेंट ही मीडियाच्या माध्यमातून केलं. ती माहिती आम्ही घेण्याच्यासाठी प्रयत्न करत असतानाच आणखीन काही वेळाने आणखीन एका व्यक्तीचं अशाच प्रकारचं स्टेटमेंट आलं. त्यानंतर आणखीन एका विमान कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या संबंधीची सुद्धा अशी तक्रार असावी. आता एक मुंडेंचा आरोप त्यांनी केला त्या आरोप करणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भात ज्याचा परस्परांशी संबंध आहे अशा वेगवेगळ्या
तीन व्यक्तींच्याकडून त्यांना यापूर्वी कधी 5 वर्षापूर्वी कधी 10 वर्षापूर्वी कधी हल्ली अशाच प्रकारचं त्यांना त्रास देण्याच्या संबंधीचं किंवा अशाच प्रकारचे अलिगेशन त्यांच्या संबंधीचा करण्याचा प्रयत्न केला गेला. हे ज्यावेळेला आमच्या सगळ्यांच्या समोर आल्याच्या नंतर आम्ही या निष्कर्षासाठी आलो की याची चौकशी तर सकल झालीच पाहिजे. जी पहिली कंप्लेन केली आमच्याकडं ती या कंप्लेनच्याबद्दलची पूर्ण चौकशी सकल झालीच पाहिजे आणि ती चौकशी आम्हाला खात्री होती आणि आहे की पोलीस विभाग या संबंधीचं काम करेल. आम्ही फक्त त्याच्यामध्ये पोलीस विभागाच्या चौकशीच्या प्रक्रियेचं आम्हाला सुचवणं किंवा हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही. पण एक गोष्ट आम्ही फक्त सुचवली की जे कोणी चौकशी करतात त्यांनी चौकशी करून द्या, पण त्याच्यामध्ये एखादं जरी ECB लेवलची महिला अधिकारी ठेवा आणि महिला अधिकारीसुद्धा ठेवून या सगळ्या तक्रारी ज्यांनी तक्रार केली त्यांच्याबद्दलचं सविस्तर जी काही माहिती घ्यायची असेल ती माहिती घेणं, अन्य लोकांच्या संबंधीच्या अशाच तक्रारी ज्या आल्या त्यांची माहिती घेणं आणि याच्यातून वस्तुस्थिती ही मांडण्याच्या संबंधीचा प्रयत्न त्यांनी करावा आणि ते त्यांनी लवकरात लवकर करून संपू व्हावं अशा प्रकारची भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे. मी ज्यावेळेला काल तुमच्याशी बोललो त्यावेळेला हे बाकीचं चित्र माझ्यासमोरही नव्हतं आणि साहजिकच एखाद्या भगिनीने तक्रार करणं त्याची नोंद ही आम्हाला सार्वजनिक जीवनात राहणाऱ्या लोकांना गांभीर्यानंच घेतली पाहिजे या भावनेनं मी गंभीर हा शब्द वापरून त्या प्रकारची भूमिका घेतली. त्याचं गांभीर्याने आम्ही आत्तापर्यंत खोलत गेलं आणि आत्ताचं प्राईम ऑफिसी याच्यात आपल्याला अधिक खोलात जाऊन वास्तवता ही पुढे आणण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय कुठल्या तरी निर्णयापर्यंत आपण येणं हा कुणावरसुद्धा अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून आम्ही या इन्व्हेस्टिगेशनच्या संबंधीचं चित्रपूर्व त्याची आम्ही वाट पाहतो. असं आहे की ते मी काल सांगितलं की प्रश्न गंभीर आहे तक्रारीचं स्वरूप आणि आम्ही त्याची गंभीर सगळ्यांना नोंद घेणार आहोत. याबद्दल जिथं माहिती घ्यायला शक्य आहे ती सगळी माहिती आम्ही घेतली आणि यासाठी आमचे काही प्रमुख सहकारी आहेत त्या सगळ्या सहकार्यांची आम्ही काल सविस्तर विचार विनिमय केला. याच्यामध्ये एक तक्रार आलेली आणि तक्रार महिलेनं केली असल्यामुळं तिथे आम्ही गांभीर्यानं नोंद घेण्याची भूमिका स्वीकारली आणि मी ते जाहीरही सांगितलं. ती तक्रार आल्याच्या नंतर तुमच्याच माध्यमातून तुमच्या म्हणजे टेलिव्हिजन आणि मीडियाच्या माध्यमातून एक एक नवीन गोष्टी आमच्यासमोर यायला लागल्या. पहिल्यांदा जी तक्रार होती की एका भगिनीच्या माध्यमातून त्यांच्यावर अत्याचार केला वगैरे वगैरे या संबंधीची ह्या तक्रारीचं स्वरूप होतं. त्याची आम्ही माहिती घेण्याच्या संबंधीचा प्रयत्न करत असतानाच मीडियाच्या मार्फत बऱ्याच गोष्टी पुढे आल्या आणि त्याच्यामध्ये जे सुरत मुंडे यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की काही दिवसाच्या पूर्वी अशा प्रकारे त्यांना ब्लॅकमेल किंवा काही केलं जाईल अशी त्यांना शंका होती म्हणून ते स्वतः कोर्टात गेले आणि कोर्टातून त्यांनी काही ऑर्डर्स वगैरे आणल्या त्या ऑर्डर्स आम्हाला त्यांनी दाखवल्या. याचा अर्थ असं काही होणार यासंबंधीची त्यांना पूर्ण कल्पना होती म्हणूनच ते कोर्टामध्ये जाण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. त्याच्यात संभ्रम निर्माण करण्याचं काही कारण नाही कारण पुण्याची ही सिरम इन्स्टिट्यूट आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय उत्तम काम करणारी संस्था आहे. ती
तशीच ती हैदराबादच्या संस्थेच्या संबंधीचं सुद्धा लौकिक आहे. आज एका दृष्टीनं या देशातल्या संस्था सगळ्या जगाला या संबंधीचा एक रस्ता दाखवण्यासाठी यशस्वी होत आहे, त्याच्याबद्दलची शंका मी घेणार आहे. पवार साहेब, एक प्रकरण सध्या होत आहे की अजूनही औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं नाही किंवा उस्मानाबादचं धाराशिव झालं नाही, पण सीएमओच्या अधिकृत ट्विटरवरनं असं नामांतरण केल्याचं ट्विट येत आहेत आणि त्यावरनं थोडी चर्चा सुरू झालेली आहे. आमच्यात काही वाद नाही, काय तुम्हाला औरंगाबाद बघा की काय धाराशिव नगर बघा आणखीन काही बघा, या प्रश्नाकडे एवढं गांभीर्याने मी बघत नाही आणि म्हणून मी त्याच्या भाषेसुद्धा केली. सर, दिल्लीच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 50 दिवस पूर्ण झालेले, अजूनही तोडगा निघालेला नाही. सर, तेच आमची तक्रारचीच आहे की एवढी सिरियसली थंडीमध्ये विचार बसते. तुम्ही जर बघितलं तर जवळपास 5 किलोमीटरच्या अंतरावरच्या सबन रस्ता त्यांनी व्यापलेला आहे आणि आपल्या वागण्याच्याबद्दल ते अतिशय भक्कम आहेत, काय आहेत. कुणी संवेदनाशील सरकार असेल तर त्यांनी या शेतकऱ्यांच्या संवेदना जाणून घेण्याची आवश्यकता होती, नाही घेतल्या त्याचे परिणाम होते. BHP हो या फिर राइटिंग हो, कैसे देखते हैं उसको? नहीं, चंदा वही किसी काम के लिए चंदा कलेक्ट करना इस संगठन का अधिकार है. हम तो कोई इस बारे में कोई बोलने के लिए तैयार नहीं, भाई हमने सुना मालूम है सच्चाई कहा तक कि ये ऐसे काम में राज्य के राज्यपाल भी शामिल हो रहे हैं. ऐसी न्यूज कहीं ना कहीं आ गई, वो न्यूज सच होगी तो अजीब बात है. सर, म्हणजे राज्य आपल्याला असं वाटतं की राज्याच्या राज्यपालांनी ह्या प्रकरणात पडू नये अशा कामांमध्ये? असं की राज्यपाल हे राज्याचे आहेत, सगळ्यांचे आहेत, राज्याचं त्यांच्याकडे प्रमुख पद आहे आणि अशा वेळेला ज्या प्रश्नाच्या संबंधी उलटसुलट चर्चा लोकांच्यामध्ये होती अशा सगळ्या प्रश्नापासून त्यांनी दूर राहणं हे शहाणपणाचं लक्षण आहे असं. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.